मित्रांनो आपण सर्वजण आयएसएम जे आहे हे वापरत असतो. आयएसएम म्हणजे इंटेलिजेंट स्क्रिप्ट मॅनेजर की जे पुण्यातील सीडॅक या संस्थेनं हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. तर महाराष्ट्र शासनानं आयएसएम जे आहे हे शासकीय कार्यालयामध्ये किंवा शासकीय कामकाजामध्ये आयएसएम मधून टायपिंग करण्यासाठी आपल्याला सुचवलेलं असतं. तर हा जो फॉन्ट आहे याच्यामध्ये जे डीव्हीबीटीटी सुरेख असेल किंवा डीव्हीटीटी असेल डीव्ही योगेश असेल तर हे फॉन्ट जे आहेत हे टायपिंग करण्यासाठी फार किचकट असतात. यासाठी आपल्याला 6 महिन्यांचा जो कोर्स आहे हा करावा लागतो. परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आयएसएम सॉफ्टवेअरमध्ये अशी एक सेटिंग करून दाखवणार आहे की ती सेटिंग केल्यानंतर तुम्ही गुगल इनपुट टूल सारखं टायपिंग करू शकता. म्हणजे कुठल्याही प्रकारचा कोर्स न करता किंवा कीबोर्डचं ज्ञान न घेता तुम्ही गुगल इनपुट जे टूल आहे म्हणजे जे फोनेटिक सारखं आपण जे टाईप करतो अशा प्रकारचं टायपिंग तुम्ही या आयएसएम या फॉन्टमध्ये करू शकता. तर यानंतर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि तिथेही तुम्हाला सेटिंग करून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून आयएसएम मध्ये तुम्ही परफेक्ट व्हाल. तर नमस्कार, मी आहे गणेश टेडे, तुम्ही पाहता टेक्निकल टीचर. चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. सुरुवातीला आयएसएम इन्स्टॉल कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी आपण जाणार आहोत दिस पीसी वरती आणि ज्या ठिकाणी आयएसएमची फाईल आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आता या ठिकाणी लोकल डिस्क डी वरती माझ्या आयएसएमची फाईल आहे. या ठिकाणी आयएसएम जे आहे हे मी सर्च करणार आहे. तर या ठिकाणी आयएसएम ऑफिस ही जी फाईल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन फाईल डाउनलोडसाठी देतो. जर तुम्हाला नेटवरून मिळाली असेल तर तीही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी जी ईएक्सई फाईल आहे ही ईएक्सई फाईल जी आहे मी तुम्हाला या ठिकाणी जी आहे या फाईलवर मी डबल क्लिक करत आहे. ही झिप फाईल आहे. सुरुवातीला एक्स्ट्रॅक्ट होईल. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर हे इन्स्टॉल जे आहे हे होणार आहे. सुरुवातीला अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवरती जे ऑप्शन आहेत किंवा जे विंडोज आहे ही तुम्हाला ओपन होईल. ठीक आहे, ही फाईल आता एक्स्ट्रॅक्ट होत आहे. इन्स्टॉल जे आहे एकदम सोपं आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट म्हणणार आहोत. यानंतर पुन्हा एस म्हणणार आहोत. नेक्स्ट पुन्हा या ठिकाणी आपल्याला काहीतरी नाव द्यायचं आहे. मी एक नाव देणार आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्टवर क्लिक करणार आहे. पुन्हा नेक्स्टवरती आणि टिपिकल हा जो ऑप्शन आहे या ठिकाणी मी टिक ठेवणार आहे आणि पुन्हा नेक्स्टवर क्लिक करणार आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्टवर क्लिक करणार आहे. तर असं नेक्स्ट करत करत जायचं आहे आणि शेवटी आपल्याला अशा प्रकारे एक मेसेज येईल, ओके करायचं आहे. सेटअप इज अपडेट इन द रजिस्ट्री. अशा प्रकारे एकदा झाल्यानंतर आपलं जे सॉफ्टवेअर आहे हे इन्स्टॉल होईल. त्यानंतर रिस्टार्ट मागेल. आता यानंतर रिस्टार्ट जे आहे हे कशा प्रकारे, तर या ठिकाणी एक जो आयएसएम कीबोर्ड ड्रायव्हर हा जो ऑप्शन आहे, तर हा जो ऑप्शन आहे हा आपण काय करणार आहोत, उचलणार आहोत आणि आपला जो टास्क मॅनेजर आहे या ठिकाणी ठेवणार आहोत. तर या प्रकारे असं ठेवणार आहोत बा. तर हे आपल्याला भविष्यामध्ये युज करावं लागणार आहे. त्यानंतर हे क्लोज करणार आहोत आणि या ठिकाणी फिनिश म्हणणार आहोत. तर हे मशीन आता रिस्टार्ट करू का असं विचारतंय, तर मी येस म्हणणार आहे. तर मशीन रिस्टार्ट झालेलं आहे. आता आयएसएम जे आहे हे आपण यामध्ये एक जे कीबोर्ड टाईप जो असतो तो आता आपण निवडणार आहोत. यासाठी जाणार आहोत आपण लोकल डिस्क सी वरती. त्यानंतर आयएसएम 300 त्यानंतर खाली स्क्रोल करणार आहोत. स्क्रोल करून ज्या ठिकाणी आयएसएम च जी ईएक्सई फाईल आहे, तर ही जी ईएक्सई फाईल आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विन केबी एमजीआर. तर यावरती डबल क्लिक करणार आहोत. यानंतर आपल्या स्क्रीनवरती आयएसएम जे आहे याचा कीबोर्ड जो आहे त्याचा लेआउट जो आहे तो आपल्यासमोर ओपन होईल. तर या ठिकाणी हा लेआउट जो आहे हा ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला एक सेटिंग करून दाखवणार आहे. ती सेटिंग केल्यानंतर तुम्ही गुगल इनपुट टूल सारखं किंवा फोनेटिक सारखं तुम्ही याला टायपिंग करू शकाल. तर यासाठी आपण सुरुवातीला जाणार आहोत सेटिंगमध्ये. आणि सेटिंगमध्ये जे बायलिंग्वल जे फॉन्ट आहेत, तर हे याचं टिक आपण काढणार आहोत. ठीक आहे, मला मी जरा झूम करून दाखवतो. तर या ठिकाणी अशा प्रकारे एक बाय डिफॉल्ट टिक असतो. हा जो टिक आहे हा तुम्ही काढून टाकायचा आहे. त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर स्क्रिप्ट की म्हणजे आपल्याला आयएसएम कशा प्रकारे ऍक्टिव्हेट करायचा आहे टाईप करत असताना. यासाठी मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही स्क्रोल लॉक हे जे आहे हा जो ऑप्शन आहे हा तुम्ही निवडा. तुम्हाला जर नम लॉक घ्यायचं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. पण नम लॉक जर घेतलं तर तुम्ही अंक जे टाईप आहेत करताना थोडी अडचण येते. स्क्रोल लॉक आपण जास्त वापरत नाही. स्क्रोल लॉक मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही ते घ्या. त्यानंतर आपण जाणार आहोत कीबोर्डमध्ये. कीबोर्डमध्ये या ठिकाणी फोनेटिक इंग्लिश हा जो ऑप्शन आहे हा आपण घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टाईपरायटर जो आहे यामध्ये रेमिंग्टन मराठी किंवा टाईपरायटर मराठी तुम्हाला जो हवा आहे तो घेऊ शकताय. त्यानंतर या ठिकाणी सेटिंगमध्ये आणखीन एक ऍप्लिकेशन कॅटेगरी. आता हे फार महत्वाचं आहे पहा. ऍप्लिकेशन कॅटेगरी जो आहे या ठिकाणी बाय डिफॉल्ट 0 हे व्हॅल्यू असतं. तर आपल्याला ऍप्लिकेशन कॅटेगरी जे आहेत ह्या एकूण मला असं वाटतं की 15 मिळत असतील, सॉरी 13 मिळतात. यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन कॅटेगरी ही 11 ठेवायची आहे. तर आपल्याला फोनेटिक इंग्लिश हे वापरायचं आहे. यासाठी ऍप्लिकेशन कॅटेगरी 0 वरून 11 वरती तुम्ही यायचं आहे. 13 घेऊ नका किंवा 12 घेऊ नका, 11 घ्या. यानंतर ओके करणार आहोत. ओके केल्यानंतर आता तुम्हाला मी एक शब्द जो आहे तो टाईप करून दाखवणार आहे. तर यासाठी मी वर्ड जे आहे याची फाईल ओपन करणार आहे.
यानंतर थोडासा फॉन्ट साइज मोठा करून दाखवणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आता आपल्याला टाईप करायचं आहे. एक माहिती आहे पा, विंडोज एक्सपी जर असेल तर DVBTT सुरेख हा फॉन्ट तुम्ही वापरा. आणि जर विंडोज 7 वरचं जर व्हर्जन असेल तर विंडोज 7 असेल, 8 असेल, 8.1 असेल किंवा विंडोज 10 असेल किंवा इथून पुढे जे अपडेट्स असतील यामध्ये तुम्ही DVTT सुरेख हे वापरा. बी वापरायचं नाहीये पा, DVB हे एक्सपी मध्ये आणि DV-TT सुरेख किंवा योगेश हे तुम्ही विंडोज 7 वरचे जे व्हर्जन आहेत तुम्ही यामध्ये वापरायचे आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला DVTT सुरेख जे आहे यामध्ये टाईप करून दाखवतो. हा जो फॉन्ट आहे मला ISM डिसेबल करावा लागेल. DVTT सुरेख, ठीक आहे, DVTT सुरेख या फॉन्ट मध्येच महाराष्ट्र शासन जे असतं किंवा शासकीय अधिकारी जे असतात ते आपल्याला रेकमेंड करतात की तुम्ही DVTT सुरेख हा फॉन्ट वापरा. एक्सपी असेल तर DVBTT सुरेख वापरायचा आहे. आणि आता हे विंडोज 10 व्हर्जन आहे माझ्याकडे म्हणून मी DVTT सुरेख हे वापरणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस मी टाईप करणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की मला फोनेटिक सारखं येत नाही. म्हणजे मी समजा जर गणित हा जर शब्द मला टाईप करायचा असेल तर GNIT हे मी टाईप केलेलं आहे पण या ठिकाणी वेगळं दाखवत आहे. तर यासाठी मला फोनेटिक यायला हवं, यासाठी मी काय करणार आहे ISM या ठिकाणी जाणार आहे आणि ते आता डिसेबल केलेलं होतं ते आता मी एनेबल करणार आहे, देवनागरी करणार आहे. त्यानंतर पाहूयात आता मी टाईप कसं करतोय. तर मी जी टाईप दिला आहे NIT, तर गणित हा शब्द मला टाईप करायचा आहे. तर जी, त्यानंतर ए, त्यानंतर एन, त्यानंतर शिफ्ट दाबून आय, त्यानंतर टी, गणित. त्यानंतर समजा जी असेल तर जी नंतर ए दाबायचा आहे, त्यानंतर एन दाबायचा आहे, सॉरी शिफ्ट दाबून एन दाबायचा आहे आणि शिफ्ट दाबून पुन्हा आय दाबलं, सॉरी विदाउट शिफ्ट जर दाबलं तर पहिली वेरांटी येईल आणि टी. म्हणजे हे इतकं सोपं झालेलं आहे की तुम्ही आता जसं शिवाजी फॉन्ट मध्ये आपण टाईप करतो त्या पद्धतीनं आता हे DVTT सुरेख मध्ये फॉन्ट मध्ये टाईप व्हायला लागलेलं आहे. तर अशा प्रकारचं टायपिंग जे आहे तुम्ही ISM या फॉन्टचा वापर करून करू शकता. मी अशा प्रकारचे जे टेक्निकल व्हिडिओ आहेत हे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती नेहमीच घेऊन येत असतो. तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.